आटपाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर सुरू असलेल्या बेकायदा अतिक्रमणाविरोधात शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. आटपाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर सुरू असलेल्या बेकायदा अतिक्रमणाविरोधात आज जिल्हा परिषदेसमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या संगनमताने या ठिकाणी विनापरवाना अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत वारंवार निवेदनं देऊनही दखल घेण्यात येत नसल्यानं संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, तसेच शासकीय जागेतील होणारे अतिक्रमण थांबवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेसमोर या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचं महाराष्ट्र कामगार सेना जिल्हाध्यक्ष सुभाष जगताप, मी मागच्या 15 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना सगळ्यांना म्हणजे निवेदन दिलेले आहेत, परंतु निवेदन देऊन सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाला बाबा की चपल्याचे स्टॉल व इतर खोकी वाहने अशा पद्धतीनं ते गैरप्रकारचे तिथं त्या ठिकाणी इमारत झालेले आहेत. त्या इमारतीमध्ये करोड रुपये खर्च करून बांधले गेलेले आहेत. त्या ठिकाणच्या काचा फोडल्या जातात वगैरे काय केलं जातं, पण या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी लक्ष नसतं. बीडू मॅडमांना मी विचारलं असता मी म्हणलं ठीक आहे बघते अमकं करतो तमकं करतो असं म्हणजे दिशाभूल त्यांनी केलेली आमची, त्यामुळं मी बाबा त्यांना